रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यामध्ये हरिहरेश्वर आणि भरडकोल या परिसरामध्ये संशयित बोट सापडलेली आहेत आणि त्याच्यामध्ये काही हत्यारं आणि काही इतर कागदपत्र सापडल्याची एक प्राथमिक स्वरूपातली माहिती ही रायगड जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणेसोबत ज्यावेळेला संपर्क केला त्यावेळेला मिळालेली आहे. मी राज्य शासनाकडे तिथली स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून विनंती केलेली आहे की त्यांनी त्वरित या संदर्भातली आत्ता जी चौकशी होते ही फक्त रायगड पोलीस यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन यांच्या माध्यमातून होत आहे. आपण त्वरित त्यावर आपल्याकडे ज्या राज्य शासनाच्या एजन्सीज म्हणजे ATS असेल जी याच्यामध्ये स्पेशलिस्ट आहेत अशी एक टीम नेमण्यात यावी. या सदर प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे हा एक मुद्दा आणि दुसरा म्हणजे तिथल्या स्थानिक तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील आणि परिसरातील नागरिकांची सुरक्षा एक दोन महत्त्वपूर्ण मुद्दे या सदर प्रकरणाच्या प्रसंगी आपल्याला महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे मी राज्य शासनाला या ठिकाणी विनंती केलेली आहे. सभागृहामध्ये पण हा प्रश्न उपस्थित करत असताना अध्यक्ष महोदयांच्या माध्यमातून मी या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना या ठिकाणी सभागृहाच्या माध्यमातून विनंती केलेली आहे की त्यांनी त्वरित एक स्पेशल टीम त्या ठिकाणी स्टेटची नेमावी. जर यामध्ये काही केंद्राच्या एजन्सीजची सुद्धा जर गरज लागली तर त्यांनी केंद्र शासनाकडे किंवा त्या सेंट्रल एजन्सीजकडे सुद्धा त्वरित आपल्या राज्य शासनाच्या माध्यमातून संपर्क करावा आणि एक स्पेशल टीम सखोल चौकशीसाठी नेमण्यात यावी. मला जी प्राथमिक स्वरूपात माहिती मिळालेली आहे त्यानुसार सध्याच्या परिस्थितीमध्ये त्या सबंध परिसरामध्ये रेड अलर्ट हा घोषित केला गेलेला आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या गोपाळकालाचा उत्सव आहे आणि 8-10 दिवसावरच गणेश उत्सव आहे. मोठ्या प्रमाणामध्ये तिथं सणांच्या निमित्ताने चाकरमनी असतील, मुंबईतली मंडळी असतील, कोकणाच्या बाहेर रायगडच्या बाहेर राहणारे नागरिक असतील मोठ्या प्रमाणामध्ये तिथं आपल्या गावाकडे येत असतात आणि म्हणूनच या संपूर्ण परिस्थितीमध्ये नागरिकांची सुरक्षा हा एक अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये राज्य शासनाच्या वतीने त्वरित तातडीने उपाययोजना असतील किंवा त्या संदर्भातली सखोल चौकशी करणारी जी काही टीम आहे ही घोषित करण्यात यावी अशीच एक मी विनंती आणि आग्रहाची मागणी या ठिकाणी तिथली स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून केलेली आहे.